नमस्कार विद्याज मराठी रेसिपी मध्ये आज आपण मैद्याची खमंग लागणारी तिखट शंकरपाळी बनवणार आहोत। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अर्धा किलोच्या प्रमाणात परफेक्ट तिखट शंकरपाळी कशी तयार करायची हे पाहूयात। तर मैद्याची शंकरपाळी तयार करण्यासाठी एका परातीमध्ये मी एक चमचा जिरेपूड, एक चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा ओवा घातलेला आहे। आता यामध्येच आपल्याला दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत। त्यासोबत यामध्ये आपल्याला आवडीनुसार लाल तिखट आणि अगदी थोडासा सोडा घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पूर्ण अर्धा किलो मैदा घालायचा आहे। तर मैद्याची ही तिखट शंकरपाळी बनवताना यामध्ये ओव्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे। तर ओवा जास्त वापरल्यामुळे या शंकरपाळ्या खूपच छान खमंग तयार होतात। तर एका तडका पॅनमध्ये मी अर्धी वाटी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। तर घेतलेल्या मैद्यामध्ये तेल घालायचं आहे आणि एका उलटण्याच्या साह्याने आपण हे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर या शंकरपाळ्या तयार करत असताना तेल आपल्याला अंदाजे गरम करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं तेल या मैद्यामध्ये घालून अशा पद्धतीने हाताने एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर गरम करून घेतलेलं तेल या मैद्यामध्ये मी अशा पद्धतीने थोडं थोडं घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर मैद्यामध्ये घातलेलं तेल मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता हा मैदा आपल्याला अशा पद्धतीने मुठीमध्ये एकदम घट्ट बंद करून बघायचा। मैद्याची जर एकदम व्यवस्थित मूठ बांधली जात असेल तर यामध्ये वापरलेलं तेलाचं मोहन अगदी बरोबर आहे हे ओळखावं। तर मैद्याचा छान मुठका तयार होत आहे म्हणजे आपलं मोहन अगदी बरोबर आहे। आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून शंकरपाळ्यासाठी लागणारं एकदम घट्टसर पीठ मळून घेऊयात। तर शंकरपाळीसाठी या ठिकाणी मी अशा पद्धतीचं एकदम घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे। आता मळून घेतलेल्या पिठाला आपण अशा पद्धतीने तेल लावून हे पीठ जवळजवळ 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहोत। तर तयार झालेल्या पिठाला वरच्या बाजूनी सुद्धा तेल लावायचं आहे आणि हे पीठ आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। तर 15 ते 20 मिनिटानंतर मळून घेतलेल्या पिठाच्या आपल्याला शंकरपाळ्या तयार करायला घ्यायच्या आहेत। तर हे पीठ मी 20 मिनिटांसाठी भिजवून घेतलेलं आहे। आता या पिठाचे आपण एकसारखे गोळे तयार करून शंकरपाळ्या तयार करायला घेऊयात। तर तयार करून घेतलेला पिठाचा गोळा मैद्यामध्ये बुडवून आपण याची पातळसर चपाती लाटून घेऊयात। तर चपाती लाटून झाल्यानंतर आपण याच्या हव्या त्या आकारामध्ये शंकरपाळ्या कट करून घेऊयात। तर तुम्ही या शंकरपाळ्या तुमच्या आवडीनुसार चौकोनी किंवा कापणीसारख्या तयार करू शकता। तर याच पद्धतीने मी बाकीच्या शंकरपाळ्यासुद्धा तयार करून घेणार आहे। तर तयार करून घेतलेल्या शंकरपाळ्या तळण्यासाठी तेल एकदम व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे। आता गरम झालेल्या तेलामध्ये तयार करून घेतलेल्या शंकरपाळ्या सगळीकडून एकसारखा रंग येईपर्यंत मध्यम गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत। तर शंकरपाळ्या तेलामध्ये सोडल्यानंतर मध्यम गॅसवरती या शंकरपाळ्या आपल्याला अशा पद्धतीने एकसारख्या हलवत तळून घ्यायच्या आहेत। तर या शंकरपाळ्या आपण बिस्किटाप्रमाणे रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। तर या शंकरपाळ्या आपल्याला अशा पद्धतीने एकसारख्या हलवत तळून घ्यायच्या आहेत म्हणजे सर्व बाजूंनी सर्व शंकरपाळ्या एकदम व्यवस्थित तळल्या जातात। तर अशा पद्धतीच्या शंकरपाळ्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत। तर बाकीच्या शंकरपाळ्यासुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात। तर मैद्याची ही तिखट शंकरपाळी तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्कीच ट्राय करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा। तर या शंकरपाळ्या तयार करण्यासाठी आज आपण मैदा वापरलेला आहे। तर सेम याच पद्धतीने तुम्ही गव्हाचं पीठ वापरून या तिखट शंकरपाळ्या तयार करू शकता। तर गव्हाचं पीठ वापरून तयार केलेल्या शंकरपाळ्यासुद्धा खूपच छान खमंग आणि कुरकुरीत होतात। तर अशा पद्धतीने या ठिकाणी मैद्याची खमंग आणि कुरकुरीत तिखट शंकरपाळी तयार झालेली आहे। तर या शंकरपाळ्या
कमी तेलामध्ये अगदी छान खरपूस तयार होतात। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या आणखी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी विद्याज मराठी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून समोर असलेली घंटीसुद्धा दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।